नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स हाऊस या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आज झालेल्या एएसओ मुख्य परीक्षा 2021 भूगोल विषयाच्या प्रश्नांची आपण संभाव्य उत्तरे बघणार। चला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला डॅश डॅश म्हणतात। प्रश्न अतिशय सोपा होता, महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात? तर ऑप्शन पहिला होता कोकण। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राला 720 किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे, त्याला म्हणतात कोकण। आणि कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भाग आहे, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन तर कट होतो। दुसरा ऑप्शन आहे मराठवाडा। आपल्याला माहिती आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे महाराष्ट्राच्या मध्य भागात येतात, म्हणजेच मध्य महाराष्ट्रात येतात, त्यामुळे ऑप्शन ब आणि ऑप्शन क हे दोन्ही कट होतात। त्याच्यानंतर राहिला प्रश्न, राहिला ऑप्शन ड विदर्भ। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या पूर्वेकडे काय आहे तर विदर्भ, त्याच्यामुळे याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात? हा प्रश्न थोडासा कन्सेप्च्युअल बेस आहे, बघा याचं ऑप्शन काय। आपण ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन वरून देऊ शकतो। पहिलं ऑप्शन आहे वनव्याप्त प्रदेश। आपल्याला माहिती आहे की सर्वाधिक वनव्याप्त प्रदेश गडचिरोली जिल्हा, त्याच्यानंतर दोन नंबर येतो चंद्रपूर जिल्हा, त्याच्यामुळे हे ऑप्शन बसू शकतं, परंतु आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही, हे आपण ऑप्शन वरून शोधूयात। दुसरा ऑप्शन आहे पर्जन्य छायेचा प्रदेश। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वेकडील भाग हा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन सुद्धा याचं उत्तर येणार नाही। तिसरा ऑप्शन आहे अर्धशुष्क प्रदेश, हाही ऑप्शन काही बसण्यासारखा नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन सुद्धा याचं उत्तर येणार नाही। चौथा ऑप्शन आहे दुर्गम भाग, हा ऑप्शन सुद्धा याच्यामध्ये बसण्यासारखा नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन सुद्धा कट होतो, त्याच्यामुळे याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1। चला पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे 26 जुलै 2005 या दिवशी एका दिवसात सर्वात जास्त 944 mm पाऊस पडण्याची नोंद टिंबटिंब या ठिकाणी झाली। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 26 जुलै 2005 या नावातच सगळे, 26 जुलै म्हटलं की आपल्याला आठवतं की मुंबई मध्ये आलेला महापूर, त्याच्यामुळे या ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बघायची सुद्धा गरज नाही। जिथे मुंबई उत्तर आहे, जिथे मुंबई ऑप्शन आहे, त्याचं उत्तर असणार आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 2 मुंबई। चला पुढचा प्रश्न बघूयात। पुढचा प्रश्न आहे 16/5/2018 ते 21/5/2018 दरम्यान कोणते चक्रीवादळ अरबी समुद्रावर तयार झाले होते? आता अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आहे, त्याच्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर तयार झालेल्या चक्रीवादळ आपल्याला बघायचे, ठीक आहे। तर आपल्याला माहिती आहे की लुबान आणि गजा हे दोन्ही चक्रीवादळ जे तयार झाले होते ते पूर्व किनारपट्टीवर तयार झाले होते, त्याच्यामुळे ऑप्शन 3 आणि 4 तर येणार नाही। राहिला ऑप्शन 2 सागर। सागर हे आपल्याला माहिती की मे मध्ये साधारणपणे हे चक्रीवादळ तयार झालं होतं आणि हे अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं होतं, याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सागर। पुढचा प्रश्न आहे कोकणातील टिंबटिंब या नद्या जास्त लांबीच्या आहेत। आता सगळ्यांना माहिती आहे की कोकणात वाहणाऱ्या सगळ्यात जास्त सर्वाधिक लांबीची नदी आहे उल्हास, त्याच्यामुळे उल्हास नदी ज्या ऑप्शन मध्ये असणार आहे तेच त्याचं उत्तर असणार आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 2 व इतर नाव उल्हास। पुढचा प्रश्न बघूयात। पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब जवळ बॉम्बे हाय हे सागरी तेल क्षेत्र आहे। ऑप्शन क्रमांक अ मुंबई, ऑप्शन क्रमांक ब वाशी, ऑप्शन क्रमांक क ठाणे, ऑप्शन क्रमांक ड अलिबाग। आपल्याला माहिती की 1971 ला बॉम्बे ONGC कंपनीने बॉम्बे हाय या ठिकाणी काय केलं होतं तर तेल उत्पादन आणि नैसर्गिक वायू उत्पादनासाठी उत्खनन केलेलं आहे, ठीक आहे। तर त्याच्यामुळे याचं उत्तर येतं पर्याय अ मुंबई, त्याच्यामुळे याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे भारतातील एकूण खेड्यापैकी किती टक्के खेडे महाराष्ट्रात आहे? हा थोडासा अवघड प्रश्न, फॅक्च्युअल प्रकारचा प्रश्न होता। याचं ऑप्शन आहे ऑप्शन 1 7%, त्याच्यानंतर ऑप्शन 2 7.28%, ऑप्शन 3 आहे 7.20% आणि ऑप्शन क्रमांक 4 7.22%, परंतु मला वाटतं की याचं उत्तर अपेक्षित उत्तर आयोगाने 7% देणं अपेक्षित आहे। बघूयात आयोग याच्यावर काय विचार करतं आणि काय उत्तर देतं, कारण याचा कुठेही डेटा सापडत नाहीये, त्याच्यामुळे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 7 अपेक्षित आहे। चला पुढचा प्रश्न बघूया। कडप्पा प्रकारचा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतो? कडप्पा प्रकारचा खडक महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतो? पहिला ऑप्शन आहे चंद्रपूर नागपूर। आपल्याला माहिती आहे की चंद्रपूरमध्ये कुठल्या प्रकारचा खडक आढळतो तर विंध्यन खडक, त्याच्यामुळे हे तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर त्याचं येणार नाही। ऑप्शन क्रमांक 2 आहे नांदेड भंडारा। भंडारा जर आपण बघितलं तर भंडारामध्ये धारवड श्रेणीचे खडक आढळतात, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर येणार नाही। ऑप्शन क्रमांक 3 आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग। जर तुम्ही बघितलं कडप्पा श्रेणी ही कोल्हापूरमध्ये आढळते, त्याच्यामुळे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न आहे जनगणना 2011 च्या संदर्भात
खालील विधाने पहा। हा प्रश्न लोकसंख्येशी संदर्भात आहे। पहिला ऑप्शन दिला त्याने महाराष्ट्र सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्याचा लोकसंख्येत दुसरा क्रमांक लागतो। आपल्याला माहिती आहे की 2011 जनगणनेनुसार ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 1 कोटी, महाराष्ट्रात 1 नंबर, लोकसंख्येत दुसरा नंबर लागतो पुणे जिल्ह्याचा 94 लाख। त्याच्यामुळे पहिला ऑप्शन तर बरोबर आहे। ऑप्शन ब आहे रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 196 आहे। हा ऑप्शन चुकीचा आहे, कारण जर तुम्ही पुस्तकात बघितलं तर लोकसंख्येची घनता रत्नागिरीची दिलेली आहे 197, चौथा क्रमांक लागतो घनतेच्या बाबतीमध्ये रत्नागिरीचा। त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 आहे कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 700 पेक्षा जास्त आहे। तुम्ही जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता आहे 504, परंतु याच्यामध्ये दिलेलं आहे की 700 पेक्षा जास्त आहे, तर हा ऑप्शन सुद्धा पूर्णपणे चुकीचा आहे। त्याच्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, फक्त विधान अ बरोबर। तर ही होती आज भूगोलाच्या विषयाची अपेक्षित उत्तरे। आयोगाची आन्सर की आल्यावर आपल्याला उत्तरे कळतीलच। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।